माय मराठी माय बोलीचं महा चॅनल कविवर्य भूषणजी यांनी शिवाजी महाराजांचं उल्लेख ब्रज भाषेमध्ये केलाय. तेज तम अंश पर काना जिमी कंस पर त्यो मलिंच वंश पर शेर शिवराज है. जय भवानी हर हर प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा अधिराज श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराज की. सर्वप्रथम किल्ले ज्या शिवकालीन वास्तूची रचना ही सपाट भूमीवर झालेली असते तो किल्ला, ज्याची रचना ही डोंगर माथ्यावर केली जाते तो गड, आणि पाण्यामध्ये सपाट बेटावरती ज्याची रचना असते तो दुर्ग. वेरूळ गावचे पाटील बाबाजी भोसले यांना दोन मुले होती, मालोजी राजे विठोजी राजे. मालोजी राजांना दोन मुले होती, शहाजी राजे शरीफजी. शहाजी राजांना दोन मुले होती, शंभू राजे शिवाजी राजे. शिवाजी राजांना दोन मुले, छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. तो काळ मध्ययुगाच्या 17व्या शतकातील या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्तांचे आक्रमण होत, त्यामध्ये आग्र्याचे मुघल, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि अहमदनगरचा निजामशहा यांचा समावेश असेल. या परकीय सत्ता महाराष्ट्रात येत हैदस मांडत मंदिरांचं नुकसान केलं जायचं, काही ब्राह्मणांना कापलं जायचं, गावं पेटवली जायची, शेतं पेटवली जायची, तसेच स्त्रियांची दिवसा ढवळ्या आबरू लुटून त्यांची हत्या केली जायची. या आणि अशा वातावरणात शहाजीराजे भोसल्यांनी विजापूरच्या आदिलशहाची जहागिरी स्वीकारली. परंतु माँसाहेब गरोदर असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी विजयराज किल्लेदार असणाऱ्या शिवनेरी गडावर ठेवण्यात आला, आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया सके 1551 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये ढोल चौघडा सनई ताशा वाजत होता. तशा मंगलमय प्रसंगी जिजाऊ माँसाहेबांनी पुत्र रत्नास जन्म दिला. शिवनेरीवर शिवाई देवीचं मंदिर म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. संदर्भाला म्हणून म्हणतो, शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. बाल शिवाच्या शिक्षणास प्रारंभ झाला. माँसाहेबांनी पुराणातील शूरवीरांच्या तसेच थोर संतांच्या कथांचं अमृत बालशुभास पाजलं. त्या दरम्यानच्या काळात विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी दिली. शहाजीराजे बंगळूर येथे गेल्यावर तिथे स्थायिक झाले, राजदरबार भरवू लागले, राजवैभवात राहू लागले. त्यानंतर त्यांनी माँसाहेब आणि बालशुभांना बंगळूर या ठिकाणी बोलावून घेतलं. तिथेच शिवरायांचं राहिलेलं शिक्षण शहाजीराजांनी शिवरायांना संस्कृतचे ज्ञान, गडकोटांचे बांधकाम, युद्धनीती, राजनीतीचं शिक्षण दिलं. दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांना घोडेस्वारी, तलवारबाजी, ढाल चालवणे, दांडपट्टा चालवणे, भालाफेक इत्यादी शिक्षण दिलं, आणि बालशिवबा कला आणि विद्यामध्ये पारंगत झाले. एका दिवशीचा प्रसंग, बंगळूरमध्ये तमाशा आलेला होता. बालशिवबा आपल्या सवंगड्यासोबत तमाशा पाहायला गेलेले. हे जेव्हा माँसाहेबांना कळालं, जेव्हा जशी बिजली कडाडते तसं कडाडल्या माँसाहेब. नौकरा करवी बालशिवांना बोलावून घेतलं आणि विचारत्या झाल्या, कुठे गेला होता शिवबा? बाई कशी नाचती या ती बघायला, धार दिशी कानशिलात लागवली, उद्या आम्ही नाचाल बघाल का? शिवबा, तुम्हाला बाई नाचवणारा नाही, बाई वाचवणारा राजा व्हायचंय. शिवाजी घडतात ते अशा प्रसंगातून, अशा संस्कारातून, त्याची आज आपल्याला गरज आहे. शिवाजी घडवायची असती तर मला वाटतं अगोदर माँसाहेब घडणं गरजेचं आहे. जर माँसाहेब घडल्या तर ते नक्की शिवाजी घडवतील. शहाजीराजांनी विजापूरच्या आदिलशहाची पुण्याची जहागिरी बालशिवांना दिली. सोबत माँसाहेब शस्त्र, सैन्य, खजिना आणि राजमुद्रा दिली. त्या राजमुद्रेवर कोरलेलं होतं,
प्रतिपच्च चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता शाह सुनो शिव शैशा मुद्रा भद्राई राजते। म्हणजे या संस्कृत राजमुद्रेचा मराठीत अर्थ होतो प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी साऱ्या विश्वाला वंद्य असणारी शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांची ही राजमुद्रा रयतेच्या कल्याणासाठी आहे असा अर्थ होतो। मजल दरमजल करत माँसाहेब आणि बालशिवा पुण्याला पोहोचले। माँसाहेबांनी पुणे येथे लाल मालाचे काम हाती घेतले। एक वर्ष दोन वर्षात लाल माल बांधूनही काढला। परकीयांच्या त्रासांना कंटाळून पुणेकर रानावनात जाऊन राहू लागले होते। त्यांना कळालं माँसाहेब बालशिवा पुण्याला आले आणि ते लोक पुण्याला येऊन राहू लागले आणि पुणे वसले। वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी राजांचं फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाईंशी विवाह झाला। त्या काळात बालविवाहाची प्रथा होती। राजे फेरफटक्याला पुणे परिसरात फिरू लागले। त्यांना या रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची माहिती मिळाली। महालात आले, माँसाहेबांना विचारतील, माँसाहेब हा रयतेवर किती अन्याय, किती अत्याचार, हे कधीपर्यंत चालणार? माँसाहेब जोपर्यंत कोणी हे बंद करणार नाही तोपर्यंत असंच चालणार। बालशिवा ते म्हणाले आम्ही हे बंद करू। वय वर्ष 13 खेळण्याचं वय, खेळणं बाजूला सारलं। मावळे सवंगडी गोळा करू लागले आणि पुण्याच्या नैऋत्यास असलेल्या रायरेश्वरावर सर्व मावळ्यांना बोलावलं। शिवलिंगावरती बालशिवाने हात धरला आणि म्हणाले हा परकीयांचा किती अन्याय, किती अत्याचार, आपण कधीपर्यंत सहन करायचं? आपणच आपले रक्षण केले पाहिजे। बोला या हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा, यासाठी कोण कोण आपले सहकार्य आपला त्याग करायला तयार आहे? सर्व मावळी सवंगडे उठले, त्यांनी त्या शिवलिंगावरती हात धरले आणि हर हर महादेवची आरोळी गुंजली। जणू रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञाच झाली। त्या सर्व मावळी सवंगड्यांना लढाईचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि पुण्याच्या नैऋत्य 64 किलोमीटरवर कानत खोऱ्यात असलेल्या आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागडावर बेत आकला आणि स्वारी केली आणि तो गड काबीज केला आणि हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं। त्या तोरणागडाच्या समोर मृंबदेव नावाचा डोंगर, त्या डोंगरावरती एक किल्ला आदिलशहाने बांधून ठेवलेला होता। तो अर्धवट होता, त्याचं काम शिवरायांनी हाती घेतलं। बघता बघता काय आश्चर्य, 4 घागरी मोहरांनी भरलेल्या सापडल्या। त्या धनातून शिवरायांनी तो गड बांधून काढला, त्यास नाव दिलं राजगड। द राजगड वॉज फर्स्ट कॅपिटल फोर्ट ऑफ द हिंदवी स्वराज, स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड डवलू लागला। उरल्या धनातून शिवरायांनी त्यांना माहिती मिळालं स्पेन देशाच्या तलवारी या वजनाने हलक्या आणि लांबीला जास्त, म्हणजेच आपल्याकडील तलवारी या वजनाने जाड होत्या आणि लांबीला कमी, पण स्पेन देशाच्या तलवारीविषयी शिवरायांना माहिती मिळाली। का? तर आपलं शस्त्र हे शत्रूपर्यंत पोहोचाव, परंतु शत्रूच आपल्यापर्यंत पोहोचू नये। या दूरदृष्टीतून शिवरायांनी स्पेन देशाकडून शस्त्रास्त्र खरेदी केली। आमचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल स्पेन देशाच्या दौऱ्यावर गेले होते। तेथे परिभ्रमण करत असताना एक गृहस्थ भेटले। त्यांनी पटेल साहेबांना विचारलं वेअर फ्रॉम यू आर कम, तुम्ही कुठून आला आहात? यावर पटेल साहेब म्हणाले आय एम कम फ्रॉम द इंडिया, मी भारतातून आलेलो आहे। यावर तो गृहस्थ म्हणाला ओ हो यू आर द लँड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज। काय म्हणतोय तो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आहात? हे पटेल साहेबांनी ऐकलं, त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांना राहवलं नाही। परत त्यांनी त्या ग्रस्थाला प्रश्न विचारला हाऊ आर यू नो टू छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना कसे ओळखता? त्यावर तो ग्रस्थ म्हणाला 17व्या शतकामध्ये आमच्या स्पेन देशाकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणार, त्या मोबदल्या आमच्या देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारा एकमेव राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज। असा हा कीर्तिवंत राजा, आपण 100 वर्ष जगतो, आपली आठवण कसं तरी 1 वर्ष श्राद्धपर्यंत केली जाते। माझा राजा 50 वर्षात जगला, जाऊन 350 वर्षही झाले, फक्त हिंदुस्थानातच नाही तर हिंदुस्थानाच्या बाहेर इतर देशांमध्ये माणसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज।
विजापूरच्या आदिलशहाची जावळीची जहागिरी दौलतराव मोरेंना दिलेली. दौलतराव मोरे हा रयतेवर अन्याय करायचा ही वार्ता शिवरायांच्या कानावर आली. त्या दरम्यान दौलतराव मोरेंचं निधन झालं. त्याच्या वारसामध्ये राजगादीसाठी वाद सुरू झाले. यशवंतराव राजांकडे आला. त्यांच्या हाते करार झाला. राजांनी यशवंतरावला पाठिंबा द्यायचा आणि त्या राजगादीवर बसवायचं. त्या मोबदल्या राजांना कर द्यायचा असं ठरलं. झालंही तसंच. यशवंतराव गादीवर बसला परंतु विसरला कोण शिवाजी, कुठला कर, कोणता करार. शेवटी शिवरायांनी पत्र पाठवलं, बंड केली या मारले जाल. परंतु याही पत्रास यशवंतरावांना दुर्लक्ष केलं. शेवटी शिवरायांना जावळीवर स्वारी करणं भाग पडलं. जावळी म्हणजे घनदाट जंगलांचा प्रदेश, डोंगरी भाग, हिंस्र पशूंचा वावर असलेला भाग. आणि शिवरायांनी तयारीनिशी जावळीवर आक्रमण केलं. एक महिना घनघोर लढाई झाली. यशवंतरावाचं बरस सैन्य मारलं गेलं. यशवंतराव आपल्या मुलाला घेऊन रायरीवर पळाला. शिवरायांनी रायरीवर आक्रमण केलं आणि 3 महिने घनघोर लढाई झाली. शेवटी यशवंतरावाला शिवरायांच्या पायावर यावं लागलं आणि रायरी स्वराज्यात. रायरीचा तो भरभक्कम किल्ला, त्या शिवरायांनी रायगड नाव दिलं. रायगड नंतर स्वराज्याभिषेकानंतर स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून उदयास आला. शिवरायांनी भोरप्या डोंगरावरती प्रतापगडाची निर्मिती केली. परंतु याच दरम्यान विजापूरच्या अलियादिलशहाला खबर मिळाली, शिवाजी राजे आपले किल्ले घेत आहे. त्याला अन्न पाणी गोड लागेना, आजारी पडला. शेवटी त्याने दरबार भरला. बडी भरल्या दरबारात बडी बेगम म्हणाली, उस शिवा को कोण लायगा जिंदा या मुर्दा. सगळ्या दरबारात भयान शांतता. तसा एक धिप्पाड देहाचा पोलादी पहार आपल्या हाताने वाकवणारा, युद्ध कलेमध्ये सामदाम दंडाने यश मिळवण्यात यशस्वी हतकंडा असलेला एक व्यक्ती उभारला. त्याचं नाव अफजल खान. अफजल खान पुढे आला, तबकडीतील विड्या उचलला आणि म्हणाला, मय लावगा उस शिवा को जिंदा या मुर्दा. बलाढ्य सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला. शिवराय राजगडावर होते. त्यांना खबर मिळाली, खान चालून येत आहे. त्यानं शिवरायांनी युक्ती केली आणि निवड केली प्रतापगडाची. प्रतापगडावर आले. खानाला कळालं शिवराय प्रतापगडावर आले. त्याला माहीत होत प्रतापगड हा डोंगरी किल्ला, घनदाट जंगल आणि हिंस्र पशूंचा वावर आणि अरुंद रस्ता. थोडासा जरी तोल गेला तरी दरीत कोसळावा असा प्रतापगड. आणि भयान चिल्ला खान. त्याने डाव टाकले, काहीही केलं तरी शिवरायांना प्रतापगडाच्या बाहेर आणण्यासाठी. पंढरपूर तुळजापूर सारख्या तीर्थांचं नुकसान केलं. रयतेवर अन्याय अत्याचार करू लागला. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला आणि प्रतापगड सोडलाच. शेवटी खानाने शिवरायांना पत्र पाठवलं, तुम्ही आमच्या मुलासमान, आम्हाला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या. या प्रश्ना या पत्रास शिवरायांनी प्रत्युत्तर पाठवलं, आम्ही तुम्हाला भेटतो, तुम्हीच आम्हाला भेटायला प्रतापगडावर या, म्हणजे आम्हाला जर बरं वाटत. शेवटी नाईलाजाने खान प्रतापगडावर भेटीसाठी यायला तयार झाला. भेटीसाठी शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य दिव्य असा रेशमी मलमली वस्त्रांचा शामियाना उभारला. त्यावरती सुगंधित द्रव्य अत्तर लावले. आसन व्यवस्था तसेच माणिक मोत्यांच्या माळा, सुशोभित असा भव्य दिव्य शामियाना तयार झाला. भेटीसाठी एक वकील आणि 10-10 अंगरक्षक घेऊन यायचं ठरलं. खानाचे वकील कृष्णाजी भास्कर, बडा सय्यद सह 10 अंगरक्षक, तर शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ, युवाजी महाला सह 10 अंगरक्षक. भेटीचा दिवस उजाडला. शिवरायांनी स्नानविधी उरकली. त्यांना माहीत होतं खान हा कपटी आहे, पाठीवर वार करणार. पोशाख करताना शिवरायांनी अंगामध्ये चिलखत घातली, त्यावरती अंगरखा, डोक्यावरती जिरे टोप आणि मंदिल बांधला. तसेच अशा प्रकारे त्यांनी पोशाख पूर्ण केला. आपल्या डाव्या हाताच्या बोटांमध्ये वाघनख्या लपवल्या, तसेच अस्थिनीमध्ये बिछवा आणि दांडपट्टा घेऊन शिवराय तयार झाले. गडावरील भवानी मातेचं दर्शन घेतलं. दुपारची वेळ, शिवराय श्यामेनाकडे निघाले. श्यामेनाच्या समोर आले, थांबले. खानानं त्याच्या वकिलाला विचारलं, ये शिवाजीराजे अंदर क्यों नाही आ रहे. चौकशी अंती सांगण्यात आली. शिवाजीराजे बडा सय्यदला भीता,
त्याला तेवढं बाहेर काढा. भीतात म्हणजे खानाला वाटलं हे आपल्या सरदारला भेटे काय नाही भीटी चुरा टाकू असा मनोउदय करू लागला. बडा सय्यद शम्याच्या बाहेर झाला. अफजल खान दोन्ही हात फैलावत म्हणाला आओ शिवाजी राजे आओ मिलो हमसे. राजे सावत्तीने खानाजवळ जात होते. अलिंगन देताना खानाने आपल्या डाव्या बगलेमध्ये शिवरायांचं डोकं दाबलं आणि उजव्या हाताने कट्यारीने वार केला. वार मानापासून पाठीकडे निसटला. चिलखत असल्यामुळे राजे सुदैवाने वाचले. त्यांनी आपल्या वाघ नक्या खानाच्या पोटात घुसल्या आणि ओढल्या आणि बिचवा काढून त्याच्या खानात पोटात घुसला. खानाची आतडी बाहेर पडली आणि दगा म्हणत खान कोसळला. हे पाहताच कृष्णाजी भास्करने शिवरायांवर वार केला. तो त्यांच्या कपाळावरती लागला. एका दांडपट्ट्यातच त्यांनी कृष्णाजी भास्कर जागेवर ठार केला. ही श्याम्यात खटपट ऐकून बडा सय्यद उभी तलवार घेऊन धावतच आला. बडा जिवाजी महानाने तो वार आपल्या अंगावर घेत एका तलवारच्या घावात जागेवरच बडा सय्यद ठार केला. संभाजी कावजीने खानाचं मस्तक गाठलं. शिवराय प्रतापगडावर गेले. तोफेची इशारत झाली. झाडीत लपलेलं सर्व सैन्य त्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडले आणि धुवा उडवला त्याचा. त्याचा मुलगा फाजल खान कसा बसा निष्ठून विजापूरला पोहोचला. याच घटनेचा बदला म्हणून आदिलशहाने महाराष्ट्रावर पाठवलं. सिद्धी जोहर सिद्धी मसूद आणि फाजल खान महाराष्ट्रात आले. शिवराय पन्हाळगडावर होते. टाकला वेळा पन्हाळगडाला. शिवरायांना वाटलं उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले होते. पावसाळ्यात तरी सिद्धी जोहर वेळा उठवे. पावसाळा सुरू झालाही पण सिद्धीने काही वेळा उठवला नाही. शिवरायांनी युक्ती केली आणि सिद्धी जोहरला पत्र पाठवलं आम्ही तुम्हा भेटायला येत आहोत. वेळेच्या कामान कंटाळलेलं सिद्धीचं सैन्य नाच गाणे आणि हुक्का पाण्यामध्ये दंग झालं. शिवरायांनी आपल्या सैन्यामध्ये असलेला केशभूषाकार वेशभूषाकार शिवा काशीतला बोलावून घेतला. आपला डाव सांगितला. शिवा काशीतनं सहमती दर्शविल्यानंतर दोन पालख्या सजल्या. शिवरायांचं रूप घेतलेली शिवा काशीची पालखी ही राजमार्गाने सिद्धी जोहरच्या छावणीकडे जाणार होती तर शिवरायांची पालखी ही आडमार्गाने विशाळगडाकडे जाणार होती. दोन पालख्या सजल्या. दोन मार्गाने निघाल्या. शिवा काशीची पालखी छावणीमध्ये पोहोचताच फाजल खानानं ओळखलं हे शिवराय नाही कारण त्यांच्या कपाळावरती वार नव्हता. सिद्धी जोहरनं तंबी दिली आणि हे स्पष्ट झालं आणि शिवा काशीतला जागेवर ठार मारण्यात आला. शिवा काशीत स्वराज्यासाठी अमर झाला. पण तेवढ्यात शिवराय पन्हाळगड सोडण्यात यशस्वी झालेले होते हे जेव्हा सिद्धी जोहरला कळलं तो भयान चिडला. त्यांना आपला सरदार सिद्धी मसूदला राजांच्या पाठलागावरती पाठवलं. पांढरपाणी वड्याजवळ त्यांना गाठण्यात आलं. थोड्याच अंतरावर चढणीला एक खिंड होती. तिचं नाव घोडखिंड. त्या खिंडीच्या तोंडाजवळ गेल्यावर शिवराय बाजी प्रभूंना म्हणाले बाजी आपण आता शत्रूवरती उलटून प्रति हल्ला करूया. बाजी म्हणाले नाही राज आपली संख्या थोडी सैन्य अपाट शत्रू भरपूर आहे. ही वेळ विचार करण्याची नाही लढाई करण्याची नाही. तुम्ही विशाळगडाकडे निघा राज. राजे ऐकाना बाजी म्हणाले नाही राज लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. तुम्ही विशाळगड गाठा राज. शेवटी नाईलाजानं शिवरायांनी बाजीप्रभूंना आलिंगन दिलं. निवडक सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघाले. इकडं बाजीप्रभूंनी आपल्या सैन्याला आदेश दिले दगड गोटे गोळा करा. सिद्धी मसूदचं सैन्य घोडखिंडीच्या टपक्यात आलं. तसं हर हर महादेवानी यलगारची आरोळी गुंजली आणि ती खिंड खणाली आणि बाजीप्रभूंना आपल्या सैन्याला आदेश दिले हाना मारा गनिमांना ठेसा. खिंडीतून धार 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 दगड येऊ लागले. सिद्धी मसूदची पहिली फळी गारद दुसरी आली गारद तिसरी गारद चौथी आली. तलवारीची लढाई सुरू झाली. त्याच दरम्यान शिवराय विशाळगडाच्या जवळ गेलेले होते परंतु शत्रूच्या एका तुकडीने त्यांना अडवलं होतं. तिथं लढाई करून मार्गक्रमण पुढं सुरू केलं त्यांनी. पण बाजी प्रभू दोन दोन समशेरी हातात घेऊन लढत होते. उभ्या शरीरावर शत्रूचा प्रतिहल्ला घेत होते आणि प्रतिहल्ल्याला जखमी होऊन धारात ती पडले होते. परंतु आपल्या सैन्याला लढण्यासाठी प्रेरित करत होते प्रोत्साहित करत होते आणि राजे विशाळगडावर पोहोचले. तोफेची इशारत झाली. बाजी प्रभूंच्या कानावर आली आणि राजे विशाळगडावर पोहोचले असं बाजी म्हणाले आणि आपले प्राण सोडले. स्वराज्यासाठी बाजी प्रभूंचं बलिदान व्यर्थ जाणार नव्हतं. बाजी प्रभू अमर झाले.
आदिलशहाचा कोणता सरदार कोणताच मोहर शिवरायांविरुद्ध कामी येत नव्हता. शेवटी त्याने हार मानली, तह करण्याचा निर्णय घेतला आणि मराठ्यावर त्याने शिवरायांचं स्वतंत्र राज्य मान्य केलं. आदिलशहाने शिवरायांचं स्वतंत्र राज्य मान्य केले नव्हे नव्हे तर शिवरायांनी त्यास स्वतंत्र राज्य मान्य करण्यास भाग पाडले आणि दक्षिणेकडील बाजू सुरक्षित झाली. आता शिवरायांनी आपला मोर्चा वळवला उत्तरेकडे. मुघल बादशाह औरंगजेब हा महाराष्ट्रात अनेक त्याने आक्रमणे केलेली होती, धन द्रव्य लुटून नेलेलं होतं. राजांनी निर्णय घेतला त्याच्या प्रांतात जाऊन आक्रमणे करायची आणि बेत आखले मोहिमा काढल्या आणि केल्या स्वारे त्याच्या प्रांतात. आणि हे कळताच भयान चिडला औरंगजेब. त्याने आपला मामा शाहिस्ते खानाला 1,00,000 सैन्य घेऊन पाठवलं महाराष्ट्रावर. शाहिस्ते खान हा घोडदळ हत्तीदळ तोफखाना खजिना घेऊन आला महाराष्ट्रावर. टाकला वेडा पुरंदर. परंतु आमचे मावळे डोळ्याचं पातळ लवताना लवतो तेच डोंगरावरून खाली पळत यायचे, दुसऱ्या क्षणाला वर पळत जायचे. शाहिस्ते खानाच्या छावणीत शिरायचे, सपासप वार करायचे, ते सावध व्हायचे, हाकार उडायचा आणि ते पळून परत वर डोंगरावर जायचे. असं काही दिवस ठरलं झालं, पण नंतर वैतागला शाहिस्ते खान. त्यानं शेवटी आपला वेडा उचलला आणि टाकला वेडा चाकणच्या किल्ल्याला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा 2 महिने किल्ला जिंके ठेवला. परंतु शाहिस्ते खानाच्या तोफे पुढं चाकणच्या किल्ल्याचे बुरुज ढासळले आणि तो किल्ला शाहिस्ते खानाच्या ताब्यात आला. परंतु शाहिस्ते खानाने फिरंगोजी नरसाळ्याचे ते शौर्य पाहिले आणि त्याला जहागिरीचं आमिष दाखवलं. परंतु बदलला नाही फिरंगोजी नरसाळा. यानंतर शाहिस्ते खानाने आपला मुक्काम हलवला शिवरायांचे बालपण गेलेल्या पुण्याच्या लाल महाला. महिना झालो 2 महिने झाले, वर्ष झालं 2 वर्ष झालं, शाहिस्ते खान काय महाल सोडेना. शेवटी शिवरायांनी बेत आखला आणि निवडक घोडेस्वार घेऊन लाल महालाच्या जवळ गेले. आणि काय योगायोग, त्या महालाजवळून लग्नाची वरात चाललेली होती. त्या वरातीमध्ये शिवराय आणि मावळे शिरले. वरात पुढे निघून गेली आणि महालाच्या पाठभिंतीला बाजूला निघाली. महालाला छिद्र पाडलं पाठभिंतीला, आत शिरले. तसा एक उभी तलवार घेऊन शिवरायावर धावत आला. त्यांनी एका धावामध्ये जागेवर ठार केला. त्यांना वाटलं शाहिस्ते खान असावा, पण त्याचा मुलगा होता. हे खनपट ऐकून महालातील लोक जागे झाले. शिवराय शिरले ते थेट शाहिस्ते खानाच्या महालातच. मराठोंका छापा मराठोंका छापा असं म्हणत खरबडून जागा झाला. आपला जीव मुठीत धरून खिडकीतून उडी टाकून पळू लागला. तेवढ्यात शिवरायांनी वार केला. वार खानाच्या उजव्या हातावर बसला, मधली 3 बोटं काटली गेली. कशी बशी उडी टाकून तिथून निसटला शिवराय आणि मावळे. शिवाजी राजा आला पकडा, शिवाजी राजा आला पकडा असं म्हणत त्या अंधारात पळत सुटले. आणि सगळे लोक सावध झाले, सगळीकडे हाहाकार माजला. लोक सैरा वैरा धावत सुटले इकडे तिकडे. त्याचाच फायदा शिवराय आणि मावळ्यांनी घेतला आणि पुढे ते कोंडाण्याकडे निघून गेले. परंतु याच घटनेने शाहिस्ते खानांना हाय खाय. आज शिवाजीनं माझे बोट कप, उद्या शिर कापी ही वार्ता औरंगजेबाला कळाली. त्यानं फरमान काढला आग्र्याहून, मामा तुम किसे काम की नाही हो, आओ वापिस. इकडे बंगालमध्ये टाकलं शाहिस्ते खान. या घटनेनंतर शिवरायांना स्वराज्यासाठी धनाची आवश्यकता होती. त्यांनी पुणे येथून सुरत 300-350 मैल अंतरात घोडेस्वार निवडून सुरतेवर छापा टाकला आणि शिवराय त्या सुरतेला बेसुरत करूनच परत राजगडावर आले. या दरम्यान त्यांनी कोणत्याही जैन आणि मुस्लिम धर्मियांच्या तीर्थस्थळांना धक्का पोहोचवला नाही. यातून धर्म सहीच नव्हता आणि इतर धर्माविषयी असलेला आदर दिसून येतो. तसेच या दरम्यान त्यांनी कोणत्याही महिलांवरती अन्याय अत्याचार होऊ दिला नाही. यातूनच महिलांविषयी असलेला आदर दिसून येतो. शिवराय राजगडावर आले, धन भरपूर आलेलं होतं स्वराज्यासाठी, पण काय बंगळुरूवरून दुःखद वार्ता आली. शहाजी राजांचं शिकारी दरम्यान निधन झालं. शिवराय मासाहेब आणि दुःखाच्या डोहात राजगड बुडाला. स्वतःला दुःखातून सावरतात ना सावरतात तोच
औरंगजेबाने रजपूत सरदार मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान पाठवले महाराष्ट्रावर. दिलेर खानाला माहित होत शिवाजी राजांचा जीव पुरंदरात आहे. टाकला वेडा पुरंदरला. आमचे किल्लेदार मुरारबाजी हर हर महादेव एल्गारची आरोळी गुंजली. लढाईला सुरुवात झाली परंतु दिलेर खानाच्या तोफेपुढे पुरंदराचे बुरुज ढासळले. मराठ्यांनी बाले किल्ल्याचा आश्रय घेतला. मुरारबाजीने निवडक 500 मावळे निवडले आणि हर हर महादेवची आरोळी देत गर्जना करत बाले किल्ला सोडला आणि घनघोर अशी लढाई झाली. मुरारबाजी दोन दोन समचारी हातात घेऊन लढत होते. इन त्याला सरळ कापत होते, उभ्याचा आडवा करत होते. बरंच दिलेर खानाचं सैन्य यात मारलं गेलं. राहिलं साहिलं सैन्य पाठीला पाहिलं पळत सुटलं. हे दिलेर खानानं पाहिलं, उठला, हत्तीवर अंबारीत बसला. तो मुरारबाईच्या समोर आला हत्ती आणि मुरारबाजीला म्हणून दिलेर खान म्हणाला, ए मुरार रुक, ऐसा शमशेर बहादुर मैंने आज तक नहीं देखा. आ हमारे पास जहागीर देंगे. मुरार म्हणाला, अरे माझ्या राजन काय कमी केले म्हणून येऊ तुझ्याकडे आणि तुझी जहागीर हवी आहे कुणाला. असं म्हणून मुरारबाजी लढाई गुंतले असताना धनुष्यातून बाण सुटला. तो थेट मुरारबाजीच्या कंठात घुसला. दोन्ही शमशेरी जमिनीवरती पडल्या आणि मुरारबाजी धारातीती कोसळली. आपला सरदार पडलेला पाहून मावळ्याने हिंमत हरली नाही. मोठ्या ईर्षेने जिद्दीने जिंकले. शेवटी पुरंदरावर भगवा ध्वज फडकला. म्हणून म्हटलं जातं, मुरार सारखा धुरंदर गेला पण राजांचा पुरंदर वाचला. शिवरायांना ही वार्ता कळाली. त्यांना वाटलं हे नाहक माणसं मरत आहेत, हे त्यांना नको होतं. त्यांनी शेवटी तह करण्याचा निर्णय घेतला. आपण एखादी नाली पुढं आली, एक पाऊल मागं का घेतो, आपली उडी त्या नालीच्या पुढं जात. वाघ शिकार करताना एक पाऊल मागं का घेतो, आपली झेप त्या सावजावर पडावं. तेच केले शिवरायांनी. ते तह करण्याचा निर्णय घेतला. मिर्झा राजे आणि शिवराय यांच्यामध्ये तह झाला. त्या तहामध्ये कोंढाण्यासह 23 किल्ले आणि त्या खालोखालचा 400,000 होणांचा प्रदेश मुघलांना द्यायचं ठरलं. मिर्झा राजा कपटी होता. त्यानं अट घातली, राजे तुम्हाला आग्रा येथे जाऊन बादशहाची भेट घ्यावी लागेल. शिवराय या प्रसंगांना सावधतेने सामोरं जात होते. शिवरायांनी ही अट मान्य केली आणि निवडक घोडदळ घेऊन युवराज संभाजी, हिरोजी फर्जंद, मदारी मेहकर, निवडक मावळे घेऊन मजर दरमजर करीत शिवराय आग्र्याच्या दरबारात पोहोचले. समोर पाहिलं, मराठ्यांना पाठ दाखवून पळणारा जसवंत सिंग राठोड हा पुढच्या रांगेत उभा होता. शिवरायांना वाटलं, आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पुढच्या रांगेत उभं राहण्याचा, बादशहाने आपला अवमान केलाय. हे कळालं शिवरायांचा स्वाभिमान जागा झाला आणि त्यांनी बानेदारपणे दरबार त्यागला, आपल्या मुक्कामावर गेले. यानंतर बादशहाने मुक्कामाभोवती पहारा अधिकच वाढवला. नजर केले तर ठेवलं त्यांना. शिवरायांनी युक्ती केली, काही सैन्य महाराष्ट्राच्या दिशेने पुढं पाठवलं आणि आजारी पडल्याचं सोंग घेतलं. बादशहाला वाटलं बरं झालं, शिवरायांचं बळ कमी झालं. शिवराय आजारी पडले म्हणून दुवा मिळावी म्हणून आग्र्यातील साधू मौलवींना मिठाईचे पेटारं भेट देण्यात येऊ लागली. काही दिवस औरंगजेबाने ते पेटारे तपासले, नंतर तपासिना झाले. एके दिवशी शिवराय यांनी आपल्या जागेवर हिरोजी फर्जंद, मदारी मेहकर यांना हिरोजी फर्जंदला झोपवलं आणि मदारी मेहकरला त्याचे पाय चेपत बसवले. एका पेटारात युवराज संभाजी आणि दुसऱ्या पेटारात युवराज शिवाजी महाराज बसून त्या महालातून निसटले. मराठ्यांचा सिंह, महाराष्ट्राचा राजा औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन जो निसटला तो कायमचाच. राजांना माहीत होत औरंगजेब आपला पाठलाग करणार. दक्षिणेस नव्हे तर पुढे ते उत्तरेस मथुरेस गेले. सुरक्षित स्थळी युवराज संभाजीला ठेवलं आणि साधू बैराग्याचं रूप घेत वेषांतर करत शिवराय राजगडावर पोहोचले. माँसाहेबांना आनंद झाला. त्यांनी विचारलं, युवराज संभाजी कुठे आहेत? त्यावरती शिवराय म्हणाले, माँसाहेब, युवराज संभाजींचं वाटतच निधन झालं. हे ऐकताच राजगड दुःखाच्या डोहात बुडाला. काही दिवसांनी युवराज संभाजी सुखरूप राजगडावर आले.
महासाहेबांनी याविषयी शिवरायांकडे विचारणा केली. शिवराय म्हणाले, महासाहेब आम्ही जर म्हटलं युवराज संभाजी हे आपल्याकडे कामाला असलेल्या मोरोपंत यांचे मेहुणे काशीपंत कृष्णाजी पंत यांच्याकडे सुरक्षित आहेत तर महासाहेब राजगडावर फितूर जागे झाले असते. ही वार्ता वाऱ्याच्या वेगात आग्र्याला पोहोचली असती आणि औरंगजेबाने युवराज संभाजीला ठार मारलं असतं महासाहेब. म्हणूनच मी त्यांना जिवंत युवराज संभाजींना निधन झालं म्हणून त्यांना जिवंत राजगडावर घेऊन आलो. तेव्हा महासाहेबांना कळालं शिवरायांची राजनीती. एका दिवशी महालात बसले असताना लहानपणापासून शिवरायांचा सोबती असलेला तानाजी मालुसरे आपला इकुलता एक मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला शेलार मामांना घेऊन आला. त्यांनी मुजरा केला. शेलार मामांनी लग्नाचं आमंत्रण सांगितले. राजे म्हणाले, तान्हाजी तुम्ही तुमच्या रायबाचं लग्न उरकून घ्या, आम्ही जातीने कोंढाण्याच्या स्वारीवर जात आहोत. हे ऐकता तान्हाजी खाली बसला. नाही राजे, हा तान्हाजी जिवंत असताना जीव घेण्याच्या कोंढाण्याच्या लढाईवर मी तुम्हाला जाऊ देणार नाही. काहीही झालं तरी राज ही मोहीम मलाच पाहिजे. आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं, असं तान्हाजी म्हणाले. शेवटी तान्हाजीच्या हट्टापुढं राजांनी हात टेकले आणि तान्हाजी कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला निघाला. आपला धाकटा भाऊ सूर्याजीला घेतलं. 800 मावळे कोंढाण्याच्या जवळ पोहोचले. अंधारी रात्र होती. रातकिडे किरकिरत होते. तान्हाजीने आपल्या भावाला सांगितलं, सूर्याजी तू 500 मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ, आम्ही हा कडा चढून वर येतो. तान्हाजीचे 5-6 मावळे पुढं झाले. दगड कपारेत हात घालून तो कडा चढले. दोर झाडाला बांधला आणि खाली सोडला. तानाजी आणि राहिलेले सैन्य त्या गडावर पोहोचलं. पण ही हालचाल ऐकून शत्रू सावध झाला आणि हर हर महादेव आणि एल्गारची आरोळी गुंजली. लढाईला घनघोर सुरुवात झाली. उदयभान आणि तानाजी एकमेकासमोर आले. तलवारी आणि ढाली खनानू लागल्या. पण त्या दरम्यान तानाजीची ढाल तुटली. त्याने आपला सेला काढून हाताला गुंडाळला आणि उदयभानाचे वार आपल्या हातावर घेऊ लागला. काही मावळ्यांनी जाऊन तो कल्याण दरवाजा उघडला. सूर्याजी आणि मावळे आत आले. परंतु त्या दरम्यान तानाजी आणि उदयभान परस्परांच्या वारांना जखमी होऊन धारातीर्थी पडलेले होते. हे सूर्याजीने पाहिले. परंतु आपला भाऊ धारातीर्थी पडलेला पाहिले. परंतु ही वेळ दुःख करण्याची नव्हती. त्याने समोर पाहिलं. काही मावळे आपला सरदार पडलेला पाहून दोराकडे पळत सुटले होते. सूर्याजीने पळत जाऊन एका तलवारच्या घावात तो दोर तोडला आणि म्हणाला, इथं तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळत सुटला? एक तर कड्याहून उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूसोबत लढा. मावळ्यांनी शेवटी लढणं पसंत केलं आणि कोंढांना वर भगवा ध्वज फडकला. शिवरायांना ही वार्ता कळाली आणि हळहळे शिवराय गड आला. पण सिंह गेला. तेव्हापासून कोंढाण्याला सिंहगड नाव सार्थक झालं. शिवरायांच्या नेतृत्वाखाली शूर वीर मावळे सवंगडाच्या त्याग बलिदानाने रयतेसाठी स्थापन केलेलं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य उदयास आले. आता अधिकृत घोषणा बाकी होती, ती म्हणजे स्वराज्य अभिषेक करण्याची. शिवरायांनी स्वराज्य अभिषेक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी महाराष्ट्रात तसेच शेजारील राज्यात आमंत्रणे गेली. या कार्यक्रमाचे पौरोहित्य करण्यासाठी मूळचे पेटंचे असलेले गागा भट्ट ज्यांना काशी क्षेत्रात मोठं मानाचं स्थान, त्यांना बोलवण्यात आलं. सप्तगंगेचं जल महासागराचं जल आणण्यात आलं. गंगा, यमुना, सिंधू, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी यांचं जल आणण्यात आलं. 32 मन सोन्याचं सिंहासन, चौरंग, छत्रचामर आणि 100 छिद्रे असलेली घागर तयार करून घेण्यात आली. याचे साक्षीदार होण्यासाठी त्या काळात 1674 रायगडावर 50,000 लोक जमले. गागा भट्टांनी शिवरायांना चौरंगावरती बसवलं. त्या सप्त गंगेचं जल त्या घागरीमध्ये टाकण्यात आलं. ती घागर त्यांच्या डोईवरती धरण्यात आली. जणू शिवरायांना जलाभिषेकच घातला. आणि गागा भट्ट उच्चारले, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा अधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
आणि रायगड खानाला स्वराज्याभिषेक पूर्ण झाल्यावर शिवरायांनी माँसाहेबांचा आशीर्वाद घेतला. सोबत युवराज संभाजी आणि महाराणी सोयराबाई होत्या. सोबत अष्टप्रधान मंडळी होती. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा जनक शिवरायांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच दरम्यान शिवरायांनी शकाची निर्मिती केली आणि शिवराय शककर्ते झाले. याच राजानं ओळखलं होतं महाराष्ट्राला धोका हा जमिनीवरून नाही समुद्रावरून आहे. त्यासाठी जहाज बांधणीचे कारखाने, आरमार दलाची स्थापना, तसेच नाविक दल उभारलं होतं. म्हणजे भारतीय आरमाराचा जनक म्हणून शिवरायांच्याच नावाचा उल्लेख होतो. ज्या जिजाऊ माँसाहेब ज्यांनी घडविल्या दिव्य क्रांती ज्योती, ज्या जिजाऊ माँसाहेब ज्यांनी घडविल्या दिव्य क्रांती ज्योती, ज्या जिजाऊ माँसाहेब ज्यांनी घडविले राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. यानंतर राजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली. दक्षिणेत जात असताना दक्षिण भारतामध्ये लोकांना कळालं अफजल खानाचा वध करणारा राजा येत आहे, औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटणारा राजा येत आहे, या रयतेच्या सुखासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा राजा दक्षिण भारतात येत आहे हे कळाल्यावर लोक गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करू लागले. महिला शिवरायांच्या अंबारीवरती पुष्पवृष्टी करू लागल्या. शिवरायांनी अबुल हुसन गोळकोंड्याचा बादशाह अबुल हसन कुतुबशाह याची भेट घेतली. आदरातिथ्य स्वीकारलं. तिथून पुढे ते तंजावरला गेले. आपले सावत्र बंधू वेंकोजी राजांची भेट घेतली. पुढे मद्रास म्हणजे आजची चेन्नई, त्याच्या दक्षिणेस असलेला जिंजी किल्ला, भविष्यात एखादं सुरक्षित स्थळ स्थान हे दक्षिण भारतात असावं या दूरदृष्टीने शिवरायांनी जिंजी किल्ला जिंकला. पुढं 1689 दुसरे छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबाने फंद फितुरीने अटक करून त्यांना ठार मारलं. त्यानंतर तिसरे छत्रपती राजाराम महाराज गादीवर आले. त्यांनी 10 वर्ष कारभार याच जिंजी किल्ल्याहून चालवला. 1700 राजाराम महाराजांचं निधन झालं. पुढे त्यांचं मराठी सैन्याचं नेतृत्व महाराणी ताराबाई यांनी केलं. 7 लाखाची फौज घेऊन आलेला औरंगजेब, मराठ्यांना नष्ट करायला आलेला औरंगजेब, त्याने 1686 विजापूरची आदिलशाही संपवली. 1689 गोवळकोंड्याची कुतुबशाही संपवली आणि त्याने आता आपलं बेत महाराष्ट्रावर आखला. आपलं ध्येय महाराष्ट्र ठरवलं. परंतु राजारामांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी जेवढा भूभाग औरंगजेबाने मराठ्यांचा जिंकलेला होता तेवढा फक्त 6 महिन्यात परत मिळवला. या ताराराणीविषयी औरंगजेबाने एका पत्रामध्ये लिहिलं होतं, ताराराणीसारख्या 100 महिला जर एकत्र आल्या तर मला आणि माझ्या साम्राज्याला नष्ट करतील. अशी ह्या शूरवीर ताराराणी. कविवर्य देवदत्त यांनी ताराराणीचा उल्लेख केलाय. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाच गेलं पाणी, भद्रकाली ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली. अशी ही शूरवीर ताराराणी. हे शक्य झालं कशामुळं? हे शक्य झालं शिवरायांच्या दूरदृष्टीने जिंजी किल्ला जिंकल्यामुळे. त्यामुळे मराठे वाचले, राजा वाचला आणि मराठ्यांचा इतिहास हा वाचला. नाहीतर आज असलेला इतिहास आणि भूगोल हा वेगळा दिसला असता. याचं श्रेय शिवरायांना जातं, कारण त्यांच्या दूरदृष्टीला जातं, कारण त्यांनी तो दूरदृष्टीनेच हा किल्ला जिंकला होता, जिंजी किल्ला. त्यानंतर पुढे शिवरायांनी वेल्लोरचा किल्ला जिंकला. दक्षिण दिग्विजय घेऊन परत आल्यावर रायगडावरती शिवराय आजारी पडले. वैद्य आले, नाडी तपासले, विषम जोराचं निदान झालं. यातच 3 एप्रिल 1680 रयतेचा वाली जाणता राजा दिनांचा कैवारी अनंतात विलीन झाला. असा हा शूरवीर राजा 17व्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेला. जो व्यसन जुगार अंधश्रद्धा मुक्त स्त्रियांचा आदर करणारा राजा, महिलांचा तसेच इतर धर्मियांना घेऊन लढणारा आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा राजा महाराष्ट्रात होऊन गेला. या महापुरुषास कोटी कोटी प्रणाम करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.